नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी बोर्ड सराव परीक्षा 2022 मराठी युवक भारती, वेळ 3 तास आहे, गुण 80 आहे, आदर्श कृती पत्रिका उत्तरासह पाहणार आहोत. म्हणजे 12वी बोर्ड परीक्षेचा पेपर कसा लिहावा जेणेकरून हा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तर अगदी शेवटपर्यंत पहा. जरी थोडासा जास्त वाटत असेल तुम्हाला, पण अगदी शेवटच्या प्रश्नांपर्यंत पहा की कशा पद्धतीने हा बोर्ड एक्झाम पेपर आपण सोडवला पाहिजे. मराठी युवक भारती जो पेपर आहे तर तो अगदी शेवटपर्यंत पहा. हा ऑनलाईन लेक्चर आपण इझोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहत आहात विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूया प्रश्न पहिला. बिल उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या. सर्वप्रथम उताऱ्याचं वाचन करा. ग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. विचारांची गती असते, गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या शोधनेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. म्हणून आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. हिरवी गती पायी आगतिक होतात. अवरत्र भरावरा आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशादेशीचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनांवर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत तीव्रता येत नाहीत. जीवन हे दशा दिशांना विभागलेलं आहे. म्हणून मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणारी कशी, जोडणार कशी? शेवटी गतीही घ्यावीच लागते. म्हणून यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल, तो आत्मघातकी ठरतो. तर असा आपण उतारा पाहिला. त्या उतार्यावरून या कृती करायच्या. आधी ते कृती केलेल्या आहेत, त्याची उत्तर सुद्धा आपण लिहिलेली आहेत. इथे पहा, पहिलं आकलन कृती आहे 2-3 गुणांसाठी की पाठाच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करायच्या. जीवन विभागणारे घटक स्थिती आणि गती हे उत्तर आहे. स्थिती आणि गती. विचाराची गती म्हणजे प्रगती आणि अधोगती म्हणजे दिशाहीन गती. तर असं उत्तर आहे 3. यानंतर पुढचे आकलन दिलेलं आहे. 2 नंबरचे आकलन कृती. पुढील वाक्यांचा अर्थ साधारण स्पष्ट करायचा आहे. अर्थ, यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. त्याचं उत्तर पा. उत्तर, योग्य त्या प्रमाणात, आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरणे ही माणसाची गरज आहे, पण योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, अव्यवहार्य रीतीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे. हे त्याचं उत्तर. त्यानंतर दुसरी आकलनाला दिलेली आहे पहा, जीवन हे दश दिशांना विभागलेलं आहे. त्याचा अर्थ, तर आधुनिक काळात खूप प्रगती झाल्यामुळे माणसे पूर्वीच्या काळापेक्षा कमी वेळात जास्त कामे करतात. त्यामुळे कामाची ठिकाणे अनेक असतात. ही ठिकाणे दूरदूर पसरलेली असतात, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर तिसरी कृती जी दिलेली आहे की स्वमत किंवा अभिव्यक्ती की वाहनाची अतिगती ही विकृती आहे, स्पष्ट करा. वाहनाची अतिगती ही विकृती आहे, विधान 100% सत्य आहे. हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे, कारण विकृती म्हणजे जे सहज नाही, नैसर्गिक नाही. ते कल्पना करा, आपल्याला चॉकलेट खूप आवडतं. सर्व जगात असे किती जण आहेत की जे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात. समाजात एखाद्याला पांढरा रंग खूप आवडतो म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो, घराला पांढरा रंग देतो. अंथरून पांघरून पांढरे, खिडक्या पांढरे, पडदे पांढरे, भांडीकुंडी पांढरी, फर्निचर पांढरे, असे करणार जगामध्ये एक तरी माणूस असेल का? सर्वजण पायांनी चालतात, उलटे होऊन हातावर तोल सावरत प्रयत्नपूर्वक चालता येऊ शकतं, पण अशा तऱ्हे नियमितपणे जगणारा एक तरी माणूस सापडेल का? जे सहज आहे, नैसर्गिक आहे, तेच साधारणपणे माणूस करतो. तीच खरी प्रकृती असते. याच्या विरुद्ध वागणं म्हणजे विकृती.
रोजच्या जेवणात वरण भात आणि भाजी पोळी असणं, घरात विविध रंग संगती योजणं, पायांनी चालणं हे सहज आहे, नैसर्गिक आहे, सर्व माणसे तसे वागतात, हाच न्याय वाहनांना सुद्धा लागू पडतो. मर्यादित वेगाने वाहन चालवतात, अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता सुरक्षितपणे वेळेत पोहोचणं हा वाहनाने प्रवास करण्यामागचा हेतू आहे. पण हा हेतू आपण अतिवेगाचा अभ्यास बाळगला नाही तर यशस्वी होतो, म्हणून अतिवेग ही विकृती होय हेच खरं आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. कृती एक आ आहे पा, पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनानुसार कृती करायची. पुढे पुन्हा उतारा दिलेला आहे, उतारा पाहायचा आहे, त्यानुसार या कृती पूर्ण करायच्या. हा उतारा दिलेला आहे पहा, वॉच करून पहा की मला स्वतःला दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवलं होतं म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरं असेलच असं नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिलाय की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही, आणि म्हणूनच दाताबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. म्हणून माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही असंही मला नंतर आढळून आलं, कारण मराठी भाषेत अशी म्हणाय की शब्द प्रयोग नाही ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. ज्या म्हणी शब्द प्रयोग दाताशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा याचं प्रत्यय आणणारे आहेत. म्हणून प्रेमविवल कवींनी सुद्धा प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यापर्यंत नेऊन पोहोचवलं असेल तेवढाच अपवाद आहे. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकू येत नाही. डोळे, रंग, ओठ, एकदा एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात, आणि व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो, आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना आहे. तर असा उतारा आहे. या उतारावरून आता आपल्याला आकलनानुसार कृती करायच्या. पहिली आकलनावर कृती आहे, कारणे शोधावं लिहा. लेखांना दाताबद्दल अजिबात प्रेम नाही, याचं उत्तर खाली आपण लिहिले पा. लेखांना दाताबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती. त्यानंतर दुसरी आकलनाची कृती आहे, लेखकांच्या मते मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर दिसत नाही. कारण लेखकांच्या मते मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर दिसत नाही, कारण मराठी भाषेत दाताबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा वाक्प्रचार नाही. त्यानंतर पुढची कृती आहे आकलन कृती दोन गुणांना, की दाताशी निगडीत म्हणी व शब्द प्रयोगांची लेखकांच्या मते वैशिष्ट्य. दाताबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्द प्रयोग मराठीत नाही. त्यानंतर दाताशी संबंधित असलेल्या म्हणी व शब्द प्रयोग दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचा प्रत्यय देतात, अशी कृती पूर्ण होते. त्यानंतर तिसरी आहे स्वमत, लेखकांच्या दातदुखीबद्दल शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटं टिपण तयार करा. आपल्या देश हा परंपरा प्रिय आहे पहा, आणि परंपरा प्राणपणाने आपण जपतो. या परंपरामधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणं. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर काही विचारायलाच नको, लोक जथ्या जथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. या मागची कल्पना अशी आहे की आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो आणि मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो, म्हणून या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत. या समजुतीपोटी आपण आजारी माणसाचा सोबत थोडा वेळ बसलो पाहिजे, गप्पा गोष्टी केल्या पाहिजे, त्याला विरंगुळा मिळतो. हे असंच घडलं तर ते चांगलं आहे, पण प्रत्यक्षात काय दिसतं, माणसे भेटायला जातात पण गप्पा गोष्टी काय करतात, थोड्या इकड तिकडच्या गोष्टी झाले की गप्पाची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते, आणि मग त्या रोगाबद्दल नको नको त्या गोष्टी चर्चा करतात, आणि रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसं होतं, काही माणसे कशी दगावली, यामुळे या गप्पामुळे आजारी व्यक्तीचं मनोबल वाढण्याऐवजी आणखी खच्ची होतं आणि त्याची चिंता वाढते. तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो आणि तो मानसिक दृष्ट्या खचतो. अशा स्थितीतही आजाराशी लढण्याची उमेद कमी होते आणि याच प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून
माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा वेळ मर्यादित असतो, तो ठराविक कालावधीतच असतो, त्यावेळी ठीक असतं. पण आजारी व्यक्ती घरी असली तर माणसे कधीही कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी धडकतात, कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य कामे काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, याबद्दल कोणीही विचारत नाही. विश्रांतीची वेळ आहे का वगैरे वगैरे गोष्टी असतात, त्याचा कोणी विचार करत नाही आणि आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीच्या अन्य व्यक्तीच्या कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रतिकार शक्ती वाढत असते. तर हे माझं स्वमत आहे. यानंतर कृती एक आहे, पुढील उतारायच्या आधारे सूचनानुसार कृती करा. फरक लिहायचा, 1965 सालातील निर्माते आणि आत्ताचे निर्माते यांच्यामध्ये फरक काय आहे तो लिहायचा आहे आकलनामध्ये. तर उतारा उताऱ्याचं वाचन करायचं अगोदर. हा उतारा आहे, हा पॉज केलेला आहे, तुम्ही वाचा आणि मग वाचल्यानंतर या कृती करायच्यात आपल्याला. पहिला आहे वय लिहा, लेखक पा उतारा दिले, उताऱ्याच्या आधारे 1965 सालातील निर्माते. खेड्यापाड्यातील लोकांना सिनेमाची गोष्ट कळाली पाहिजे असा आग्रह होता. 1965 सालातील जे निर्माते होते त्यांचा, या निर्मात्यांना देशातील 75% लोक महत्वाचे वाटत होते. आत्ताचे जे निर्माते आहेत पा, खेड्यापाड्यातल्या लोकांना सिनेमा कळाला नाही तरी आजच्या निर्मात्यांना पर्वा नसते, आणि या निर्मात्यांना देशातील फक्त मुठभर श्रीमंत आणि येणारा लोक हेच महत्वाचे वाटतात. यानंतर पुढची कृती आहे पा वैल्या, लेखक फिल्म इंडस्ट्रीत गेले कोणत्या वर्षी, 19व्या वर्षी. हा पर्याय उत्तर बरोबर आहे. पहिली फिल्म लिहिली 20व्या वर्षी. त्यानंतर दुसरा आहे चौकटी पूर्ण करा. NRI म्हणजे काय तर परदेशस्थ भारतीय नागरिक, आणि लेखकाला आवर्जून सांगणारे निर्माते आणि दिग्दर्शक. त्यानंतर विभाग 2 आहे पद्य, त्यामध्ये पुढील कविता वाचा आणि त्या कवितेनुसार सूचना करून कृती सोडवा. आता खाली कविता दिलेली आहे पा कवितेच्या ओळी. सर्वांमध्ये रंगात रंगून रंगात रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही जळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझ्या गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. तर अशा पद्धतीची एक कवितेच्या ओळी आहेत. याच्यामधून आता काय करायचंय, पुढील कृती सोडवायच्या. तर पहिली कृती वर दिलेली आहे पा, एका शब्दात लिहा. कवीची सदैव सोबत असणारी, सोबत करणारी काय, आसवे आयुष्य, हे 2 आहेत. कवीचा विश्वासघात करणारे पा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर पुढची आकलनामधली पुढची कृती आहे आकलन. पुढील शब्दांचे अर्थ लिहायचे, तात्पर्य सारांश. लळा माया, गुंता गुंतागुंत, सोहळा समारंभ. त्यानंतर अभिव्यक्ती लिहायची सांगितली, की मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे कवी स्वतःला का म्हणतात. तर समाजात पसरलेल्या दुःख दैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे असे व्यक्तिमत्व कवीने रंग माझा वेगळा या कवितेत साकारलेले. ते म्हणतात, तात्पर्य सांगणारी फसवी माणसं, दुसऱ्याची वंचना करणारी खोटारडी माणसं समाजात वावरताना दिसतात. हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले असतात, त्यामुळे समाजात एक नैराश्याची मध्यरात्र आहे. आणि म्हणून या मध्यरात्री जसा सूर्य झाकळून अंधाराचं साम्राज्य पसरतं, अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्याचा अंधकार दूर करीन, हा विचार यामधून मांडण्याचा कवीने मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे स्वतःबद्दल सार्थ उद्गार काढलेले आहे. पुढची कृती 2 आहे पा, पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचु इंगळी उतरे झरा झरा. तर इथे उत्तर आहे पा अर्थ,
काम क्रोध रूपी विंचू चावला तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, या विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली जी तामसी वृत्ती व दुर्गुण आहे तो टाकून द्या, त्याचा त्याग करा, दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणाचा अंगारा लावा, म्हणजे विंचू इंगळी रूपी विकार जो आहे तो पटकन दूर होईल, असा तिचा काव्यपंक्तीचा अर्थ आहे. त्यानंतर कृती पहा पुढे काव्य सौंदर्य किंवा रसग्रह. समुद्र कोंडून पडलाय या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दात उलगडून दाखवा. समुद्र म्हणजे अमर्याद असलेले प्रवाही मानवी जीवन, समुद्रासारखे सर्जनशील अर्थान जीवन जेव्हा महानगरांच्या मर्यादित बंदिस्त होते त्यावेळेची जी बेचैन अवस्था जीवघेणी घुसमट समुद्र कोंडून पडला या कवितेच्या शीर्षकातून कवी वसंत आबाजी डहाके यांनी सार्थपणे प्रत्यय सांगली आहे. शहरामध्ये उंच उंच टोले जंग इमारतीचे तुरुंग उभारले गेले आहेत, त्यात बाल्यावस्था घुसमटते आहे. या उत्तुंग इमारतीच्या गजाड समुद्र असाह्य होऊन अडकलाय. समुद्राचे अस्तित्व विस्तीर्ण अफाट व विशाल असतं, ते सतत उचंबळलेलं व जिवंत असतं, परंतु भौतिक सुखाच्या अभ्यासाने येणाऱ्या महानगरीय चंगळवादाने या विशाल जीवनाला कैद केलंय. जणू संजीवन पाण्याची कबर बांधली त्याची, किंवा अमृताचे विषात रूपांतर केलंय. समुद्राची ही भाव्यव्यता कवीने समुद्र कोंडून पडला या शीर्षकामधून प्रत्येकारिकरित्या साकारलेली आहे, त्यामुळे हे शीर्षक या कवितेला अगदी सूचक व सार्थ आहे. त्यानंतर विभाग 3 आहे साहित्य प्रकार कथा, त्यामध्ये कृती 3 आहे की कथा साहित्य प्रकारामध्ये सैद्धांतिक उतारा दिलेल्या आहे. पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या. हन आपटे यांनी सुरू केलेले जे साप्ताहिक आहे ते सांगायचंय, त्याचं नाव वर्ष करमणूक 1890 या दृष्टीने आणि त्याचं आकलन वा कथा या साहित्य प्रकाराला समृद्ध करणारे ग्रामीण साहित्य दलित साहित्य ही उत्तरं लिहिलेली आहे आपण. हन आपटे यांनी सुरू केलेलं करमणूक हे साहित्य आहे. त्यानंतर आकलन पा कथेचे घटक कोणते 4, कथाबीज, कथानक, पत्रचित्रण आणि वातावरण निर्मिती, अशा पद्धतीने आपण ही उत्तरं इथे लिहिलेली आहेत. त्यानंतर कृती 3 आहे पा पठित कथा, स्वमत लिहायचंय. शोध या कथेत 1 रुपयाच्या नोटे व्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्वाचे वाटतात? तर अनुच्या व्यक्तिमत्वामुळे एक वेगळा शोध मला लागलाय. कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतः स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो. अनु असा दृष्टिकोन फक्त बाळगते असं नाही तर ती तसे जगते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते, स्वतःची इच्छेने स्वतःच्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते. सामाजिक आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते. विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुश आहे, आनंदात आहे. संपूर्ण हॉस्पिटलचे ती मन जिंकते, थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे जगता येते हे अनुसरून अनुकडून अनुवरून कळतं आणि हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा शोध आहे. माझा पेशा आता मीच ठरवणार. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे तुम्हाला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले, ते साधा सरळ मनाचा सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणं, दाखवेगिरी करणं हा त्याचा स्वभाव नाही, मनाचा सरळपणा त्याच्यामध्ये आहे. तो दिवस रात्र टॅक्सी चालवतो, त्याला दुपारी जेवायला वेळ नाही, मध्यरात्री तो उसळ पाव खातो. असा माणूस पैशापाई हापापलेला असला तरी समजून घेता येईल, पण तो स्वभावाने सालस आहे हे त्याच्या वागण्यावरून दिसते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, मान सन्मान नाही हे त्याला ठाऊक आहे. म्हणून भिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्याचा अपार कृतज्ञ आहे. अनुची हकीकत ऐकल्यानंतर तो ज्या तऱ्हेने व्यक्त झालाय त्यावरून त्याची वैयक्तिक प्रगल्भता कळते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिक दृष्ट्या गुंतत नाही, अनु तशी नाही. अनुचं हे मोठेपण तो ओळखतो. या टॅक्सी ड्रायव्हर सारखी व्यक्ती विरळच असते, म्हणून टॅक्सी ड्रायव्हर व्यक्तिरेखा मला खूप आवडली. त्यानंतर विभाग 4 आहे उपयोजित मराठी, कृती 4 आहे आकलनावर. पुढील पैकी कोणत्याही 2 कृती सोडवा असं म्हटलंय. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करायचंय. मुलाखत म्हणजे काय? मुलाखत म्हणजे संवाद हा पूर्वनियोजित असतो. उत्तर पहा, मुलाखतीतील हेतुपूर्वक घडून आणला जातो. मुलाखतकार, मुलाखत दाता आणि मुलाखत ऐकणारे, पाहणारे, वाचणारे, रसिक, श्रोते यांच्या सहभागातून मुलाखत आकारली जाते. स्वतःच्या क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटवणाऱ्या
व्यक्तीचा कार्यप्रवास लोकांपर्यंत पोहोचवा हा मुलाखतीचा हेतू असतो. मुलाखतदार्याचा कार्य संघर्ष आणि जीवन संघर्ष उलगडून दाखवण्याचं कार्य हे मुलाखतीत होत असतं. म्हणून मुलाखत कराला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवण्याचं कौशल्यपूर्ण काम करायचं असतं. मुलाखत करार आणि मुलाखत दाता या दोन व्यक्तींना ठरून नियोजनपूर्वक वैचारिक भावनिक संवाद साधला जातो. म्हणून मुलाखतीसाठी विषय, व्यक्ती, व्यक्तीमधील संवाद, प्रश्नावली याचं पूर्व नियोजन करणं आवश्यक असतं. याचबरोबर मुलाखतीचं औचित्य, दिवस, वेळ, स्थळ, कालावधी, उपस्थित असणारा रसिक वर्ग यांचाही पूर्व नियोजनात महत्वाचा असतो. म्हणून उत्तम पूर्व नियोजन हे मुलाखतीचं अर्ध यश असतं. त्यानंतर मुलाखत घेताना कुठली काळजी घेतली जाते याचं सुद्धा उत्तर व्यवस्थितरित्या इथे लिहिलेलं आहे, तर ते पॉज करून तुम्ही पाहू शकता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कृती चार आहे, पुढील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. उमेदवार आतून जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोदारण स्पष्ट करा, इथे आपण स्पष्ट केलेलं आहे, ते पॉज करून तुम्ही पाहू शकता. यानंतर पुढचं आहे पहा, महाराष्ट्रीय पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनाचे माहितीपत्रक तयार करा. त्यासाठी मुद्दे, तर भोजनग्रह चालवणाऱ्या संस्थेचा अथवा भोजनग्रहाचं नाव, बोधवाक्य, बोधचिन्ह हा एक मुद्दा झाला. भोजनग्रहाचा पत्ता, स्थापना वर्ष, नोंदणी क्रमांक, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, मेल, वेबसाईट दोन. तिसरा मुद्दा आहे भोजनग्रह चालवणाऱ्या व्यक्ती, सेवा देणाऱ्या व्यक्तीचं नाव, संपर्क क्रमांक. त्यानंतर भोजनग्रहासंबंधी प्राथमिक माहिती, शाकाहारी, मांसाहारी, खाद्यपदार्थाची वैशिष्ट्य. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे पा, भोजनग्रहातील सुविधा कुठल्या कुठल्या आहेत. अशा पद्धतीने आपण भोजनग्रहाचं माहितीपत्रक तयार करू शकतो. यानंतर भोजनग्रहाची वैशिष्ट्य, शाकाहारी मांसाहारी, भोजनग्रहाची माहिती, सुट्टीचा दिवस, घरपोच, भोजनग्रहाची वेळ. त्यानंतर भोजनग्रहाची अन्य वैशिष्ट्य, कुठल्या काय काय पदार्थ दिले जातात, भोजनग्रहाची पूरक छायाचित्र आणि भोजनग्रहापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती, जवळील नावाजलेले एखादं ठिकाण. अशा पद्धतीने आपण भोजनग्रहाचा माहितीपत्रक तयार करू शकतो. यानंतर विभाग पाच मध्ये उपयोजित लेख व्याकरण व लेखन यामध्ये कृती आहे व्याकरणावरची. कंसातील सूचनाप्रमाणे वाक्य रूपांतरित करा. भारतीय संघ पराभूत झाला नाही हे होकारार्थी करा. भारतीय संघ विजयी झाला हे होकारार्थी केला आपण उत्तर. हे पुस्तक नीट वाच विधानार्थी, हे पुस्तक नीट वाचावे विधानार्थी वाक्य तयार झालं. यानंतर समास तक्ता पूर्ण करायचा आहे, पाविग्रह आणि सामासिक शब्द. महान असे राष्ट्र, महाराष्ट्र. केर कचरा वगैरे, केर कचरा. तीन कोणांचा समूह, त्रिकोण. कर्णापर्यंत, आकर्ण. तर अशा पद्धतीने विग्रह आणि सामासिक शब्द तयार केले. यानंतर प्रयोग, ही कृती सुद्धा विचारलेली आहे. पुढील वाक्यांचे प्रयोग ओळखायचे. रमेश दररोज अभ्यास करतो, कर्तरी प्रयोग. सविताने अभ्यास पूर्ण केला, कर्मणी प्रयोग. यानंतर अलंकार, हे सुद्धा दोन गुणांना विचारलेले आहे. पुढील ओळीतील अलंकार ओळखा. मुंगीने मेरू पर्वत गिळला, अतिशयोक्ती अलंकार आहे. हे बाळाचे हास्य नव्हे, कलिका उमललेल्या डहाळीवरी, हे अपनुती अलंकाराचं उदाहरण आहे. नहे कलिका उमलल्या डहाळीवरी. तर पुढचं वाक्प्रचार, पुढील पैकी कोणते दोन वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा. आटापिटा करणं, खूप खटाटोप करणं त्याचा अर्थ झाला. वाक्य प्रयोग पहा. क्षेत्री जाण्यासाठी, ऑफिसमधून रजा मिळवण्यासाठी जगनने खूप आटापिटा केला. इथे आटापिटा, अंगावर काटा येणं म्हणजे भिंतीने अंगावर शहारा येणं भीतीने. वाक्य पहा. मध्यरात्री जंगलातून जाताना प्रवाशांच्या अंगावर काटा आला किंवा येतो. त्यानंतर कृती पाच आहे पहा, निबंध लेखन. व्यायामाचे जीवनातील महत्व, व्यायामाचे जीवनातील महत्व हा निबंध लेखन केलेला आहे. की व्यायामाचे जीवनातील महत्व हे खरे आता प्रस्तावना लिहायची अगोदर निबंध लेखन करताना, तरी प्रस्तावना आहे, पूर्ण वाचा पॉज करून. त्यानंतर विषय प्रतिपादन पूर्ण उदाहरणासह आणि सुभाषितांसह निबंध लेखन पूर्ण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बोर्ड 12वी बोर्ड युवक भारती मराठी भाषेचा पेपर
अशा पद्धतीने कृतीपत्रिका सोडवावी, अगदी न्यू पॅटर्न नवीन पद्धतीने कृतीपत्रिका कशा पद्धतीने सोडवावी हा अगदी विस्तृत पद्धतीने आपण हा ऑनलाईन लेक्चर पाहिलेला आहे. तर आपण सर्वांनी पाहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.